नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण कर्ड राईस कसा करायचा ते बघणार आहोत। कर्ड राईस हे झालं सुधारित नाव। फार पूर्वीपासून आपल्या जेवणामध्ये दही भात घेण्याची पद्धत आहे। पूर्वीचं नाव दही भात आणि सध्याचं चालू कर्ड राईस। आजकाल हॉटेलमध्ये सुद्धा कर्ड राईस मिळतो। दही भात खाण्याची पद्धत एवढ्यासाठी होती की ऍसिडिटीचा त्रास होऊ नये, जेवण पचावं, पोटामध्ये शांत वाटावं, गार वाटावं, अशासाठी जेवणानंतर शेवटी एक घास तरी दही भात खावा असं पूर्वी सांगितलं जायचं। अजून एक सांगितलं जायचं की जावयाने शेवटी दही भाताचा एक घास तरी खावा, म्हणजे त्याच्या सासूरवाडीची भरभराट होते। हा एक गमतीचा भाग आहे, पण मुख्य हे आहे की जेवल्यावरती एक घास तरी दही भात खावा, पोटात शांत वाटतं आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही। तर असा हा दही भात जो पूर्वी जेवणामध्ये घेतला जायचा, दही भात जो मागणं एक घासभर खाण्याचा, त्याला फार विशेष काही केलं जायचं नाही। भात भातावर दही दूध घालून चवीनुसार मीठ घालायचं आणि तो भात कालवून खायचा असं होतं। पण आता कर्ड राईस मध्ये आपण त्याचं ते सुधारित आवृत्ती म्हणता येईल। त्याच्यामध्ये आपण विविध प्रकार विविध पदार्थ घालून तो जास्त छान टेस्टी करतो। तो कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा साहित्य बघून घ्या, नंतर आपण लगेचच कृती करूया। आज आपण इथे कर्ड राईस करतोय। त्याच्यासाठी हे घरी लावलेलं गोड दही आहे। रात्री लावलं की सकाळी वापरायचं, म्हणजे ते गोड दही असतं, त्याच्यात आंबटपणा जास्त आलेला नसतो। तर असं हे गोड दही आहे। या वाटीने मी एक वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तुकडा तांदूळ आहे। दही भातासाठी अख्खा मोकळा मोकळा भाताची गरज नसते, थोडा मऊच असतो तो भात, तो आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। नंतर आपण त्याला तडका देणार आहोत दह्याला। तर त्याच्यासाठी इथे काय काय घेतलंय बघा। फोडणीत घालण्यासाठी जिरं आहे, उडदाची डाळ आहे एक टीस्पून, थोडीशी चवीसाठी साखर घालतो दही भातामध्ये आम्ही, त्यामुळे ती टेस्ट खूप छान वाटते दही भाताला। आवडत असली तर घाला, आवडत नसेल तर घातली नाही तरी चालेल। दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यातल्या बिया काढून टाकलेले आहेत। चवीनुसार मीठ, कढीलिंब घेतलेला आहे। इथे आलं आणि हिरव्या मिरचीचं बारीक ठेचा घेतलेला आहे, ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे। कोथिंबीर आहे आणि दही भातावर घालण्यासाठी दूध। तेलाची फोडणी किंवा तुपाची फोडणी आवडीनुसार आपण करू शकतो। तुपाची फोडणी केली तरी जास्त छान लागते। तुम्हाला आवडत असेल तर थोडी तेल थोडं तूप असंही घालू शकता किंवा पूर्णपणे तेलाची फोडणी करू शकता। आता पहिल्यांदा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये भात शिजायला लावून ठेवूया। या छोट्या कुकरमध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत। मी गॅस लावलेला आहे कुकरच्या खाली। एक वाटी तांदूळ होते म्हणून मी याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घालणार आहे। इतर वेळेस आपण दुप्पट पाणी घालतो, पण हा भात आपल्याला मऊ शिजलेला हवा आहे, तीन वाट्या पाणी घालणार आहे। तीन वाट्या पाणी घातलेलं आहे। थोडस किंचित मीठ घालते, म्हणजे आतमध्ये भाताला छान चव वाटते त्याची। अगदी पाव चमचाच मीठ घातलंय। नंतर आपल्याला दही भाताच्या वेळेस कालवताना चवीनुसार मीठ घालायचंय। हा एक वाटी तांदूळ मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता ते आपण कुकरमध्ये तांदूळ घालूया आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पाण्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत, गॅसही खाली लावलेला आहे। आता झाकण लावून आपण दोन शिट्ट्या करून घेऊया। आता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात, मी गॅस बंद केलाय। आपल्याला हा भात मऊ शिजवायचा आहे, त्यामुळे दोनच्या ऐवजी तीन शिट्ट्या झाल्या म्हणून काही बिघडत नाही।
प्रत्येकाला आपल्या घरचा अंदाज असतो आपल्या कुकरचा आणि तांदूळचा. नेहमी सारखा आपल्याला साधाच भात शिजवून घ्यायचा आहे. हा काही भात आपल्याला मोकळा नकोय. गॅस बंद केलाय, कुकरचं प्रेशर उतरेपर्यंत आता आपण दही घोटून दही तयार करून घेऊया. आणि जो आपल्याला वरती तडका द्यायचा आहे तो तडकाही करून घेऊ, म्हणजे मग आपल्याला तो भात सगळा एकसारखा कालवता येईल. या बाउलमध्ये मी दही काढून घेणार आहे आणि मग त्याच्यात आपण सगळं साखर मीठ आणि आलं आणि मिरचीचा जो ठेचा आपण काढून घेतलेला आहे तो एकत्र करून मिक्स करून घेऊया चांगलं, म्हणजे त्या दह्यामध्ये त्या सगळ्याची चव उतरेल. गाईच्या दुधाचं दही आहे त्यामुळे अगदी खूप वड्या वड्या नाही, तरी पण खूप छान दही लागलेलं आहे बघा किती सुंदर. आणि रात्रीच दही लावून सकाळी वापरतोय त्यामुळे ते छान अधमोरं गोडसर दही आहे. एक वाटी तांदूळाला अंदाजे आपण एक वाटीच दही लागेल, मग लागेल तसं दही आपल्याला वाढवता येईल. दही आपल्याला सही करूनच घ्यायचंय घोटून. तुम्ही बघू शकता दही घोटल्याने किती छान क्रीमी झालेलं आहे बघा. आपण साधारण एक वाटी भरून दही घेतलेलं आहे, नंतर कमी वाटलं तर अजून दही आपण घालू शकतो. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. एक चमचा भर बारका छोटा चमच्याने साखर आहे आणि आलं आणि मिरचीचा ठेचा आहे ओबडधोबड जाडा भरडा केलेला. बघू शकता तुम्ही आलं घातलं की त्याला त्याचा स्वाद दही भाताला फार छान वाटतो. तोही घालते आहे. कमी वाटला तर नंतर आपण हा घालूया, नाहीतर जास्त तिखट होईल भात, म्हणून मी एवढा ठेवून दिलाय. भाताचं कुकरचं प्रेशर उतरलेलं आहे. आता आपण झाकण काढूया. आपल्याला गार भातावरती दही घालायचं आहे, गरम भातावर दही घालणार नाही होत आपण. बघू शकता भात छान शिजलेला आहे आपला मस्त. आता तो थोडासा पसरून ठेवूया म्हणजे मग लवकर गार होईल आणि आपल्याला दही आणि तडका देता येईल. कुकर मधला भात मी इथे बाउल मध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे तो गार होईल, तोपर्यंत आपण तडका करणार आहोत. भात बघा तुम्ही बघू शकता मोकळा मोकळा झालेला नाहीये. आपण एक वाटी तांदळाला तीन वाट्या पाणी घातलंय त्यामुळे तो छान मऊसूत भात झालेला आहे. तसाच भात दही भातासाठी छान वाटतो. कढईमध्ये 2 ते 3 टीस्पून किंवा 1-1.5 टेबलस्पून असं होईल तर तेवढं तेल घातलेलं आहे. तेल आपल्या अंदाजाने घालायचं कमी जास्त. तेल गरम झाल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया. मस्त जिरं फुलत आहे, तेल छान तापलेलं आहे. मी दही भाताच्या फोडणीला मोहरी कधीच घालत नाही त्यामुळे इथे घालत नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोहरी सुद्धा घालू शकता. जिरं घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालते आहे. 1 टीस्पून उडदाची डाळ आहे. उडदाच्या डाळीमुळे फोडणी खमंग वाटते. कळी लिंब घालूया आणि थोडस चिमूटभर हिंग घालते. हिंगाचा वासही छान वाटतो. गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये आता सुक्या मिरच्यांचे 4 तुकडे आपण बिया काढलेले ह्या सुक्या मिरच्या आहेत त्या घालतो आहे. आणि आपला आता तडका तयार झालेला आहे. यामध्ये मी साजूक तूप घातलं नाहीये पण आता फोडणी झाल्यानंतर गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये थोडस साजूक तूप घालते आहे. 1 टीस्पून साजूक तूप घातलेलं आहे. फोडणी करताना तूप घातलं नाही कारण ते तूप जळून जातं. आता वरून घातलेला तूप त्यामध्ये नुसतं वितळेल आणि भाताला तुपाचं चव छान येईल. बाउलमध्ये काढलेला भात गाळ झालेला आहे. त्याच्यावर आपण हे फेटून घेतलेलं दही घालूया. थोडस दूध घालूया. दूध अंदाजाप्रमाणे कमी जास्त घालायचं. भात खूप घट्ट वाटला दही आंबट वाटलं तर दुधाचं प्रमाण वाढवायचं. सगळं हलवून घेऊया आणि नंतर वरून तडका देऊया.
थोडासा मला भात घट्ट वाटतोय, त्यामध्ये मी थोडं दूध वाढवते. आता ह्याच्यावरती आपण केलेला तडका म्हणजे फोडणी घालूया, म्हणजे आपला कर्ड राईस तयार. जिरं, कडीलिंब आणि मिरच्या यांचा जो आपण तडका केलेला आहे तो आता ह्याच्यावरती मी घालते आहे. साजूक तूपही आपण याच्यात घातलेलं आहे. यामध्ये आपण हळद घातलेली नाही, चिमूटभर हिंग पण घातलेलं आहे. बघू शकता काय सुंदर झालंय. आणि उडदाची डाळ, जिरं, आलं, मस्त वास सुटलेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीरही घालूया. आपला कर्ड राईस सगळा कालवून झालाय, तडकाही देऊन झालाय. वर थोडीशी कोथिंबीर घालूया, कोथिंबीरीचा स्वादही छान वाटतो. आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर तिखट बुंदी, काजू तळून घालू शकता. आवडीप्रमाणे आपण त्या भाताला अजून छान सजवू शकतो. डाळिंबाचे दाणेही कोणी कोणी घालतात. पहा किती सुंदर झाला आहे दहीभात. पूर्वीच्या काळी रेल्वेने प्रवास करताना किंवा गाडीने प्रवास करताना घरून डबा नेण्याची खूप पद्धत होती. आता सारखं त्या काळी रेल्वेत गाडीमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ भरपूर मिळत नसत. मग त्यावेळेस घरनं मेथीचा पराठा, थालीपीठ आणि मग थोडासा डब्यामध्ये दहीभात कालवून नेण्याची पद्धत होती. त्यावेळेस काय करायला लागायचं, दहीभात जर आपण असा कालवून डब्यामध्ये घेतला तर तो 4-5 तासांनी आंबट होतो आणि खायला नको वाटतो. त्यावेळेस काय करायचं, भातामध्ये फक्त दूध घालून भात सरसरीत करून घ्यायचा, कोंबट दूध घालायचं भात गार असेल तर. आणि सैलसर झालेल्या भाताला अगदी आपण विरजण लावतो तसं 1 चमचाभर दही घालायचं आणि सगळं ढवळून मीठ घालून डबा घट्ट लावून ठेवायचा. प्रवासामध्ये खाण्यासाठी 4-5 तासांनी तो दहीभात अतिशय सुंदर तयार होतो. आंबटपणा त्याला येत नाही, दही फसफसत नाही. माझा हा कर्ड राईसचा दहीभाताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट पदार्थासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.